नमस्कार, आयुर्वेद ऊर्जा या आयुर्वेद चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। फुफ्फुसात जमा झालेली घाण कचरा बाहेर काढण्यासाठी, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा काढा अत्यंत उपयुक्त असा आहे। शिवाय छातीतील कफ, खोकला, सर्दी, ताप या विकारावर सुद्धा तितकाच प्रभावी असा ठरणार आहे। सध्याच्या या संक्रमणाच्या काळामध्ये फुफ्फुसाने आपल्याला साथ चांगली द्यावी अशी अपेक्षा असल्यावर आपण जन्मभर चांगल्या प्रकारे फुफ्फुसांची काळजी ही घ्यायलाच हवी। जन्मापासून आयुष्याच्या शेवटापर्यंत अव्याहतपणे चालणाऱ्या कामामध्ये फुफ्फुसाच्या श्वसनक्रियेचा समावेश होत असतो। हवेतील ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळण्याचं फुफ्फुसाचं कार्य अव्याहतपणे निरंतर चालू असतं। सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये फुफ्फुसाची फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी होताना आपल्याला दिसून येत असते। फुफ्फुसामध्ये इन्फेक्शनमुळे घाण कचरा साठला जात आहे। शिवाय चिवट कफ छातीमध्ये मुरलेला राहत असतो। हा कफ शरीराबाहेर निघण्यासाठी प्रयत्न करत असतो, ज्यामुळे खोकल्याची उबळ ढास सारखे चालू राहते। कफ तुटत नसेल, खोकला वारंवार राहत असेल, अशावेळी या उपायानं कफ पातळ होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे। घशातील खवखव होणे, तडतड होणे, थकवा जाणवणे, छाती दुखणे, छाती जळजळ होणे, नाक चोळणे अशा सर्व प्रकारच्या समस्यांवर हा उपाय अत्यंत फायदेशीर असा ठरतो। शरीरामध्ये कफ आवश्यक असतो, कारण हवेतून शरीरामध्ये जाणारे व्हायरस, बॅक्टेरिया हे कफाला चिकटून बसतात। हा कफ अतिरिक्त प्रमाणामध्ये शरीरामध्ये जमा होणं आपल्याला त्रासदायक ठरत असतं। यामुळं श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो, धाप लागते, हे सर्व कफ दोषामुळं घडून येत असतं। आणि कफाचं माहेरघर म्हणजे फुफ्फुस, त्यामुळं कफ बाहेर काढण्यासाठी, वाढलेला कफ दोष कमी करण्यासाठी खोकला सर्दी थांबवून फुफ्फुसातील घाण कचरा तरल पदार्थ बाहेर काढण्यासाठी फक्त 3 दिवस रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करायला विसरू नका। बघा, हा उपाय आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे, त्यासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बघा, पहिला पदार्थ लागणार आहे ते म्हणजे मेथीचे दाणे, ज्याला फेनोग्रीक सीड्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं। मेथीच्या दाण्याला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण की याच्यामध्ये असलेले लिनोलेनिक आणि लिनोलिक नावाचे ॲसिड जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला उपयुक्त असे ठरत असतात। कारण याच्यातील असलेले जे अँटीऑक्सिडंट आहेत ते रक्तातील ॲसिड आम्लता ती कमी करायला मदत करतात। शिवाय अँटीबॅक्टेरियल आणि अँटीडायबेटिक गुणधर्मामुळं कफ दोष कमी करण्यासाठी, कफ, सर्दी, खोकला, ताप हे नाहीसे करण्यासाठी मेथीचे दाणे आपल्याला उपयुक्त ठरत असतात। चवीला थोडेसे कडवट असे आपल्याला मेथीचे दाणे लागतात। याशिवाय याच्यामध्ये व्हिटॅमिन सीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं, ज्यामुळं आपल्या शरीराची प्रतिकारशक्तीसुद्धा चांगल्या पद्धतीनं बूस्ट व्हायला आपल्याला मदत मिळणार आहे। चमचाभर मेथीचे दाणे 1 ग्लासभर पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत। त्यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे आलं, जिंजिर। बघा, या आल्यामध्ये जिंजिरॉल आणि शकॉल नावाचे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणामध्ये असतात, जे घसा दुखणे, घशाची खवखव, जळजळ होणे, पचनसंस्थेच्या विकारावर अत्यंत उपयुक्त असं ठरत असतं। शिवाय छातीतील कफ पातळ करायलासुद्धा आलं अतिशय उपयुक्त असं आहे। आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा आल्यामुळं वाढत असते। आपल्याला 1 इंचभर तुकडा आल्याचा किसून याचा केस या पाण्यामध्ये ॲड करायचा आहे। मेथीचे दाणे आणि आले ह्या दोन्हीचं मिश्रण उकळत ठेवायचं आहे। हा काढा अर्ध्यावर शिल्लक आल्यावर गॅस बंद करायचा आहे, मंदाजेवरच आपल्याला उकळून घ्यायचा आहे। थंड झाल्यावर गाळणीच्या मदतीनं गाळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता तिसरा महत्त्वाचा पदार्थ ते म्हणजे लिंबाचा रस ॲड करायचा आहे। लिंबाचा रस आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा ठरत असतो, कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अँटीबॅक्टेरियल गुण असतात। शिवाय या काढ्याला चवसुद्धा चांगल्या पद्धतीनं आणण्याचं काम लिंबू करत असतं। खास करून ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे अशा व्यक्तींसाठी तर हा उपाय एक रामबाण असा उपाय आहे, छातीतील कफ असेल, घाण असेल ते बाहेर काढण्यासाठी। करून बघा, हा अतिशय उपयुक्त असा उपाय आहे, जो सर्दी, खोकला, ताप कायमचा घालवायला आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला उपयुक्त ठरणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा। धन्यवाद।